कॉमेंट्री स्टुडियो मध्ये यायचं आहे, विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून। चला दोन्ही संघांचा 12th मॅन या आपण कॉमेंट्री स्टुडियो मध्ये। एका साइडने प्रोडक्शन लायन्स संघ क्षेत्र रक्षण करतोय, दुसऱ्या साइडने आपण पाहू शकता आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 6 मध्ये क्वालिटी स्ट्रायकर्स शतगुण संघ। यस, पंचांचा ग्रीन सिग्नल मिळालाय या दोन्ही देखील संघांचा जो 12th मॅन आहे आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये यायचा आहे। क्वालिटी स्ट्रायकर्स आणि प्रोडक्शन लायन्स दोन्ही संघांना नम्रतेची विनंती। पहिलाच चेंडू आहे आपण पाहू शकता खराब स्वरूपात डिलिव्हर करण्यात आलाय। एकदा स्कोर कार्ड वर सलामीवीर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहेत। सेमीचा सामना या ठिकाणी रंगतोय दोन बलाढ्य संघांमध्ये। ऑन साइड ला खेळला गेला इन टू द गॅप मध्ये, वन बाउंस अँड ओव्हर द रोप, चार धावा। धन्यवाद डीजे, वेलकम बॅक। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये। अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन बघायला मिळालं, धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर तब्बल जाऊन पोहोचतंय 5 या धावसंख्येवर। 5 रन्स या फलकावरती सजलेले आहेत। पहिले षटक प्रगतीपथावर अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन बघायला मिळालं। अक्षय तिरडले याच्या माध्यमातून सुंदर सुरेख अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय। दोन्ही देखील संघ यापूर्वी एक एक सामना विजयी झालेले आहेत आणि तदनंतर सेकंड राऊंड मध्ये दिमाखदार प्रवेश या दोन्ही देखील संघांच्या माध्यमातून। यावेळेला फटका जरूर फसलाय, क्षेत्ररक्षक चुकी करतोय, साधा सोपा जेल सुटलेला आहे, सिंपल कॅच होता परंतु परिपूर्ण करता आलेला नाहीये। तुमच्या हातामध्ये जर गरमागरम बटाटा वडा दिला तर तुम्ही हात झटकू शकताय, परंतु साधा सुद्धा रसगुल्ला जर दिला तर तुम्ही झेल परिपूर्ण करायला हरकत नाहीये। परंतु यावेळेला साधा सोपा झेल देखील सोडला जातोय। कॅचेस विन द मॅचेस, पकडू के कॅच तू जितू के मॅच, झेल सोडूच नका। क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये याआधी आपण पाहिलं कुणाल पागदरेचा झेल सोडला क्षेत्ररक्षकाने आणि त्यानंतर त्यास कुणाल पागदरेने 79 धावा केल्या। क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये जेव्हा जेव्हा जेल सुटलाय तेव्हा तेव्हा इतिहास घडलाय। 25 जून 1983 दिवसामध्ये जर कपिल देव रामलाल निकनच्या खेळाडूने विवियन रिचर्ड्स याचा जेल जर सोडला असता तर भारताकडे पहिला विश्वकरंडक आलाच नसता। आणि जेल सोडूच नका, ऑन साइडला हा बिग ब्लास्ट, सुपर शॉट, षटकार। यस डीज आहे धन्यवाद डीजे। अक्षय तिरडालेला आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये। सुंदर अप्रतिम विलक्षण मनमोहक फलंदाजी अक्षय तिरडालेच्या माध्यमातून। पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता। यावेळेला पंचांचे संकेत आलेले आहेत, षटक समाप्तीचा इशारा। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त अखेर झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्त अखेर संघाची धाव संख्या जर आपण पाहिली फलकावर तब्बल जाऊन पोहोचलंय ते एकंदरीत पाहायला मिळते 13 या धावसंख्येवर। 13 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड। क्वालिटी स्ट्रायकर या संघाच्या माध्यमातून गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट। 13 धावा या फलकावरती आपण पाहतोय। 13 आकडा जो काळाच्या पडद्याआड झाला कारण 13 सप्टेंबर 1969 जन्मदिवस आहे शेन वॉन या खेळाडूचा आणि 13 सप्टेंबर 1969 ते 4 मार्च 2022 असा 52 वर्षाचा त्याचा एकंदरीत जो मोठा प्रवास होता तो समाप्त झाला। खरं तर वन डे क्रिकेटच्या माध्यमातून शेन वॉनने तब्बल 293 विकेट्स गारद केल्या
आणि कसोटी क्रिकेट मध्ये 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 अशा प्रकारे एकंदरीत 1001 विकेट्स शेन वॉन यांनी आपल्या नावावरती कोरल्या, परंतु वयाच्या धन्यवाद डीजे, परंतु वयाच्या 52व्या वर्षी शेन वॉनचीच विकेट पडली, ज्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तब्बल 1001 विकेट्स परिपूर्ण केल्या होत्या. यावेळेला निलेश जाधव यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल परिपूर्ण केला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी, क्या बात है, ये तो मेरे दाया हात का खेल आहे असं दर्शवून देत आहेत निलेश जाधव यांच्या माध्यमातून. सुरेख सुंदर अप्रतिम झेल यावेळेला परिपूर्ण करण्यात आलाय. इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं सुरेश रैना असं पहिला क्षेत्ररक्षक ठरला ज्याने आयपीएल मध्ये 100 झेल परिपूर्ण केले, परंतु यंदाच्या वर्षामध्ये अनसोल्ड राहिला. हे क्रिकेट आहे मित्रांनो, येथे कधीच कुणाला कमी आणि कुणाला जास्त लेखू नका, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे ज्या खेळामध्ये काही खेळाडूने दिवस गाजवलेले असतात, काही खेळाडू दिवस गाजवित असतात आणि काही खेळाडू दिवस गाजविणार असतात. एकमेकांना सन्मान देणं म्हणजेच क्रिकेट आहे. तुमचे पाय नेहमीच जमिनीवरती असायला हवेत. क्रिकेटच्या खेळाशी तुम्ही प्रामाणिक राहायला शिकलं पाहिजे. डोंट वेस्ट द टाइम प्लीज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सौरभ पाटील या ठिकाणी सज्ज होत आहेत. जेवढे जास्त तुम्ही क्रिकेट या खेळाशी प्रामाणिक राहाल तेवढे जास्त तुम्हाला एक क्रिकेट रिटर्न मध्ये देईल. सुरेश रैना पहिल्या आयपीएलच्या 14 हंगामांमध्ये त्याने 300 जास्त धावा केल्या, परंतु 14व्या हंगामामध्ये केवळ 160 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि म्हणून अनसोल्ड राहिला. ऑन साइडला हा फटका अप्रतिम, क्या बात है, गुड कॅच, सुपर कॅच. धन्यवाद डीजे जागृत, क्या बात है, मैदानाला खूप छान प्रकारे यावेळेला श्रवण इंद्रियांना तृप्त करणारं संगीत त्यांच्या माध्यमातून गुंडप्पा याच्या माध्यमातून जबरदस्त झेल परिपूर्ण करण्यात आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर आतापर्यंत स्थिरावले गेलंय, तटस्थ शांत स्तब्ध अविचल निरामय शिथिल अवस्थेमध्ये हे धावसंख्या आपण पाहू शकतायत. फलकावर 14 धावा, 14 रन्स, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यू मॅन इन नवीन फलंदाज. आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने क्वालिटी स्ट्रायकर्सच्या संघासाठी सर्वात भरीव कामगिरी केलंय तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अक्षय शिपटे. दुपारचं सत्र काय गाजवलं या खेळाडूने, अगदी एक आठवड्यापूर्वी आपण पाहिलं असेल मॅन ऑफ द मॅच पोईसर विभागातील एक मोठं नाव आहे अक्षय शिपटे, आणि या खुल्या गटामध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. एफआयला चेंडू पडल्यानंतर हलकासा ऑफस्टम्पला सोडून जातोय. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची यावेळेला सांगत आहोत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. 2 मातब्बर दिग्गज बलाढ्य संघांमध्ये कडवी लढत. अनुफार्मा प्रीमियर लीग एपीएल खेल महोत्सव सीझन 2 आपण पाहतोय. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल, एंटरटेनमेंटचा डबल डोस. यावेळेला शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, यस यस, नो नो, हा हा, ना ना, तू तू, मैं काय घडलंय, दैवत देते परंतु कर्म नेते अशी अवस्था. देव तारी त्याला कोण मारी या वेळेला आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त अप्रतिम जीवनदान म्हणूनच म्हटलं जातं. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली आतापर्यंत अक्युरेट 4 चेंडूंचा खेळ समाप्त खेळ झालाय. देव तारी त्याला कोड मारी. पंच या चेंडूवरील धावा दर्शवा आमच्या मॅन्युअल स्कोरर साठी. ओके, रन्स एकंदरीत आपण पाहू शकतायत खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्याच धावेचा प्रयत्न होता आणि म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट इज द फनी गेम. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा अशा प्रकारे मात्र हास्यात्मक किस्से देखील पाहायला मिळत आहेत आणि त्यापैकी एक किस्सा जो आपण अनुभवला. इनफील्डच्या वरून इंटू द गॅप मध्ये सुसाट वेगाने चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार एपीएल चौकार.
धन्यवाद डीजे अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन अडिकने बगेला में आला मैं चाहत मादे गुड शॉट सौरभ पाटिल मध्यम ऑन साइड फुटका खेल गेलाय खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट वर्ल्ड मध्ये चिंटू या नावाने विशेष प्रेम मिळालं या खेळाडूला आणि टोपण नाव मिळत असतात षटक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत दोन षटकांचा खेळ जो आहे तो योग्य रीतीने समाप्त अखेर झालाय आणि संघाची धावसंख्या फलकावर फ्लाय होत आहे 29 या धावसंख्येवर क्रिकेटमध्ये टोपण नाव फार मिळत असतात जसं एकंदरीत चिंटूला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विराट कोहली ज्याला चिक्कू चॉकलेट बॉय या नावाने ओळखलं गेलंय महेंद्र सिंग धोनी ज्याला माही या नावाने ओळखलं गेलंय इंटरनॅशनल क्रिकेटच्या माध्यमातून राहुल द्रविडच्या बाबतीत एक फार रंजक किस्सा आहे कारण राहुल द्रविड याचे वडील शरद द्रविड जे किसान जाम या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये एकंदरीत कर्मचारी म्हणून कार्यरत होते आणि म्हणूनच राहुल द्रविडला एकंदरीत जाम खूप आवडायचं आणि म्हणूनच जामी या टोपण नावाने राहुल द्रविड याची ओळख बघायला मिळाली जोएल गार्नर वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू ज्याला बिग बर्ड या नावाने ओळखलं गेलं कारण 6'8" इतकी जबरदस्त उंची त्या खेळाडूची होती आणि म्हणूनच बिग बर्ड या टोपण नावाने तो ओळखला गेला रोहित शर्माला पण पाहिलं असेल हिट मॅन या टोपण नावाने ओळखलं गेलंय एक दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू मला आठवतो हर्षल गिब्स ज्याला मात्र चक्क स्कूटर या टोपण नावाने ओळखलं गेलं ते क्रिकेटच्या माध्यमातून आणि अगदी तशा प्रकारे आपण सौरभ पाटील यांना आपण पाहतोय चिंटू या टोपण नावाने विशेष सुप्रसिद्ध आहेत या क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये ही टोपण नाव सातत्यपूर्वक मिळत असतात रवींद्र जडेजा ज्याला सर या टोपण नावाने ओळखलं गेलंय आणि शार्दुल ठाकूर ब्रँड ऑफ पालघर ज्याला लॉर्ड या टोपण नावाने विशेष पसंती आहे ही टोपण नाव मिळत असतात या वेळेला उजव्या एसटीच्या आपण पाहू शकतायत अक्षरशः सोडून जाणारा चाटून जाणारा चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता एका साईडने सौरभ पाटीलला आपण पाहतोय दुसऱ्या साईडने अक्षय शिपटे शिदोण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश पांचाळ गोलंदाज मार्कवर या वेळेला निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता जरूर बघायला मिळाले क्रिकेट सहा खेळ तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय प्रॅक्टिस शिवाय आणि फिटनेस शिवाय ही गेम नाहीये क्रिकेटमध्ये फिटनेसचं महत्व फार अनन्यसाधारण आहे प्रॅक्टिसचं महत्व अनन्यसाधारण आहे या दोन गोष्टींना खूप मोठं महत्व देण्यात आलंय यावेळेला पुन्हा एकदा खुलबर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण मितेश मात्रे एका साईडने पाहायला मिळतायत वायडीश डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये तैनात झालेले आहेत दुसऱ्या साईडने निलेश यांना देखील आपण पाहू शकतायत अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजेश पांचाळ आपल्या गोलंदाजी मार्कवर ओहो या वेळेला चेंडू पडल्यानंतर अप्रतिम उसळे बघायला मिळाले धावसंख्या मात्र या ठिकाणी वृद्धिंगत होत असताना फलकावर फ्लाय होते ते एकंदरीत जाऊन पोहोचते क्वालिटी स्ट्रायकर्स हा संघ पाहायला मिळतोय 22 या धावसंख्येवर हे षटक इकॉनॉमिकल बघायला मिळालंय पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडू निर्धाव तिसऱ्या चेंडूवर एक धाव चौथ्या चेंडूवर एक धाव चार चेंडू मध्ये केवळ 2 धावा या षटकामध्ये खर्च एक वाईट वगळता अप्रतिम हे षटक राजेश पांचाळ यांच्या माध्यमातून बघायला मिळालंय गुड बॉलिंग या वेळेला अप्रतिम डाऊन दी ग्राउंड ऑफ फटका सरळ निघून जातोय मस्तक वर दस्तक देऊन एपीएल षटकार धन्यवाद डीजे अप्रतिम षटकार मात्र या ठिकाणी बघायला मिळालाय पुन्हा एकदा गोलंदाज राजेश आपल्या गोलंदाज मार्कवर या वेळेस मात्र ग्राउंड शॉट आपण पाहतोय कार्पेटला रोल करणारा चेंडू मैदानाला गुदगुला करत चेंडू निघून येतोय वायडिशनल झोन मध्ये एकदा आवाज जरूर परिपूर्ण बघायला मिळाले षटक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत अक्युरेट 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर क्वालिटी स्ट्रायकरचा संघ जाऊन पोहोचलाय फलकावर 29-29 या धाव संख्येवर अप्रतिम सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय अणु फार्मा प्रीमियर लीग एपीएल खेल महोत्सव 29 धावा फलकावरती सजलेले आहेत 29 जानेवारी 1951 दिवस उजाळला आणि जन्म झाला अँडी रॉबर्ट्स या खेळाडूचा पुन्हा एकदा
गोलंदाज आपल्या गोलंदाजे मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. 29 धावा फलकावर आतापर्यंत सजलेले आहेत. अँडी रॉबर्ट्स याने मात्र शिकवलं खऱ्या अर्थाने तेज तर्रार मारा कसा करावा वेस्ट इंडिज संघाला, ते शिकवण अँडी रॉबर्ट्स याच्या माध्यमातून. आणि 29 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 29 जानेवारी 1951 त्या खेळाडूचा जन्मदिवस देखील आहे. षटक क्रमांक 4 या ठिकाणी प्रगती पथावरती पाहायला मिळतंय. दोन संघांमध्ये बिग बॅटल, बिग फाईट, बिग मॅच, बिग ब्लास्ट, महत्वपूर्ण सामना, निर्णायक सामना विद्यमान अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. या वेळेला पॉइंट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव जरूर परिपूर्ण बघायला मिळाले आणि एकेरीवरती सॅटिस्फाईड देखील झालेले आहेत. अप्रतिम पीडीटीएस चे ग्राउंड आज संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर अग्रमानांकित आणि अद्वितीय अग्रगण्य स्थानावर आहे. अनेक लेदर बॉल मधील स्टार खेळाडू याच मैदानामध्ये घडत आहेत, पुढे येत आहेत. ही एक जमेची बाजू पालघरकरांसाठी. वेला गुड डिलिव्हरी अप्रतिम, लेंथ अँड लाईन जबरदस्त बघायला मिळाले, मेंटेन केलं या षटकामध्ये. गोलंदाज आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्क वर. मिस्टर अंकित करकरे सुपर बॉलिंग, गुड बॉलिंग, फॅन्टॅस्टिक फॅब्युलस बॉलिंग आपण पाहतोय. अशाच प्रकारे ब्रेटली याने देखील लेंथ अँड लाईनला मेंटेन केलं आणि 76 कसोटी सामन्यांमध्ये तब्बल 310 विकेट्स आपल्या अकाउंट वरती त्याने कोरले. डाऊन दी ग्राउंड लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमा पार होईल का तर नाही, अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय जबरदस्त स्टॉप बघायला मिळाला, क्वालिटी दर्जाचं गुणवत्तापूर्ण क्षेत्ररक्षण कसं असावं एक परिपूर्ण उदाहरण गणेश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आउट स्टँडिंग स्टॉप, सुपर फिल्डिंग, दर्जेदार क्षेत्ररक्षण. क्रिकेटचा हा खेळ जर तुम्ही सातत्यपूर्वक चांगला सराव कराल, स्वतःवर मेहनत घ्याल, तर क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये खूप कमी कालावधीमध्ये तुम्ही एक उच्च श्रेणी गाठू शकतायत. आणि याचं एक परिपूर्ण उदाहरण बघायला मिळालं ते खऱ्या अर्थाने आपण पाहू शकतो यंदाच्या IPL लिलाव प्रक्रियेमध्ये. कारण ईशान किशन सारखा खेळाडू 15 करोड 25 लाखामध्ये सोल्ड झाला एका रात्रीत मालामाल, तो खेळाडू आपण पाहिला. कारण क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये आपण पाहतो जो खेळाडू स्वतःवर मेहनत घेईल, स्वतःच्या कसब कला कौशल्याला बॅक करेल, तो खेळाडू खूप कमी कालावधीमध्ये उत्तंग भरारी घेत असतो. आणि त्याचं एक परिपूर्ण उदाहरण आपण पाहिलं असेल श्रेयस अय्यर. 6 डिसेंबर 1994 मध्ये जन्मलेला खेळाडू तब्बल 8 महिने इंटरनॅशनल क्रिकेटपासून दूर राहिला. खांद्याची शस्त्रक्रिया झाली. खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर मात्र आपण पाहिलं असेल 8 महिन्यानंतर त्याने पुनरागमन केलं. अगदी पहिल्या कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाच्या विरोधात त्याने शतकी खेळ साकारली आणि त्यानंतर श्रीलंका संघाच्या विरोधात 204 धावांसहित बॅक टू बॅक 3 सामन्यांमध्ये 3 अर्धशतक मॅन ऑफ द सिरीज. आणि म्हणूनच 12 करोड 25 लाखामध्ये सोल्ड झालाय एका रात्रीत मालामाल. क्रिकेटचा खेळ असा आहे, येथे मात्र तुम्हाला स्वतःला बॅक करत राहावं लागेल, तर तुम्ही खूप कमी कालावधीमध्ये उत्तुंग भरारी घेऊ शकताय. 38 38 धावा या फलकावर अक्षय शिपटे मॅन इन गोल्डन फॉर्म आपण पाहतोय. जास्तीत जास्त फटके कव्हर झोन मध्ये आजच्या दिवसामध्ये खेळलाय. जितका चांगला फलंदाज आहे तितका चांगला गोलंदाज या आधीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच देखील हा खेळाडू ठरला होता. तब्बल 21 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या, तोच अक्षय शिपटे. या वेळेला डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे, आउट ऑफ द पार्क षटकार, 6 धावा. यस डिज धन्यवाद डीजे, सुपर बॅटिंग, सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय शिपटे यांच्या माध्यमातून अप्रतिम षटकार बघायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सेफ झोन मध्ये हा स्ट्रोक बघायला मिळतोय. एक धाव जरूर परिपूर्ण केली जाते आणि एका धावे सहित जर आपण पाहिलं तर क्वालिटी स्ट्रायकर्स हा संघ फ्लाय झालाय. 45 या धावसंख्येवर 45 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. सुपर सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मनमोहक, नेत्रलोचक, नेत्रदीपक, नयन मनोहरी, हृदयाच्या कप्प्यामध्ये आणि नजरेच्या कवाक्षामध्ये कायमस्वरूपी कोरून ठेवावं, साठवून ठेवावं असं क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेला पंचांच्या संख्येत यस कुंदन नाईक इंटरेस्टेड जरूर पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या साईडने प्रणित पटेलना देखील आपण पाहू शकतात. व्हाईट बॉल दर्शवला गेलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा गणेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्क वर. फटका फसलाय चेंडू हवेमध्ये, गणेश पाटील सारखा चाणाक्ष खेळाडू जेल सोडणार नाहीये. फलंदाज बाद
धन्यवाद डीजे चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत ऍक्युरेट तीन चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झाला. लक्षात असू द्या दोन वाईट चेंडू एकंदरीत षटकामध्ये बघायला मिळाले. तीन चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर. स्कोर कार्ड फलकावर 46 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश पडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. वेला फटका जरूर फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्र रक्षक जरूर चेंडूचा मागोवा घेत आहेत. प्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 47 धावा फलकावर 47 रन्स आपण पाहतोय. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर. षटक क्रमांक आतापर्यंत ऍक्युरेट 5 प्रगती पथावरती पाहायला मिळते आणि 5 षटकामधील 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 47 स्कोर कार्ड वर ही धावसंख्या पाहायला मिळते. नवीन फलंदाज येऊन झालाय मिस्टर जॉन इज ऑन स्ट्राइक. आपण पाहतोय अप्रतिम चेंडू हलकासा मात्र ऑफ कटरच्या स्वरूपात डिलिव्हर झाला. पडल्यानंतर इन स्विंगच्या स्वरूपामध्ये आत येणारा चेंडू डॉट स्वरूपामध्ये गणेश पाटील यांच्या माध्यमातून गुड डिलिव्हरी लवली बॉलिंग आपण पाहतो या षटकामध्ये. धाव संख्येला अंकुश लावण्याचा कारण जो षटकार आला षटकारानंतर या षटकाला कव्हर करून दाखवलाय. सिंगल आणि फक्त सिंगल वरती सॅटिस्फाईड ठेवलाय दोन्ही देखील फलंदाजांना. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक मिस्टर निलेश पुढे सरसावतोय. व्हेरी गुड फिल्डिंग जबरदस्त क्षेत्ररक्षण. षटक समाप्तीचा इशारा या ठिकाणी पोहोचविला गेलाय. आतापर्यंत 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 48 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतोय. 47 जे मॅन्युअल स्कोरर आहेत आणि या डिजिटल स्कोरर आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम अवस्था आपण पाहतोय. 47 धावा आहेत फलकावर 47 रन्स आपण पाहू शकतात. 5 षटकांचा खेळ योग्यरित्या आणि सुयोग्यरित्या समाप्ती अखेर झालाय. अनुफार्मा प्रीमियर लीग. चला डोंट वेस्ट द टाइम प्लीज. वेळचं बाण बाळगा मित्रांनो आणि खेळाडूंनो. वेळ कधीच कुणासाठी थांबत नाहीये हे लक्षात असू द्या. एका वर्षाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर वार्षिक परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारू शकता की एका वर्षाचं महत्व हे किती मोठं आहे. एका महिन्याचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर अशा आईला विचारा जिने 8 महिन्यामध्ये आपल्या बाळाला जन्म दिलेला असतो. एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर साप्ताहिक विकणाऱ्या संपादकाला तुम्ही विचारू शकतात की एका आठवड्याचं महत्व हे किती मोठं आहे. एका तासाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर अशा प्रियसीला विचारा जे आपल्या प्रियकराची वाट बघत असते. वेळेचं महत्व हे अगणित आहे. यावेळेला फलंदाज बाद. यस ही इज गॉन. यस डिझे धन्यवाद डीजे. 47 धावा फलकावर. शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक स्वरूपामध्ये आहे. चला डोंट वेस्ट द टाइम प्लीज. एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर नुकताच ज्या व्यक्तीची गाडी चुकलेली असते त्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकतात की एका मिनिटाचं महत्व हे किती मोठं आहे. एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला विचारायचं असेल तर नुकताच जी व्यक्ती अपघातामधून वाचलेली असते त्या व्यक्तीला तुम्ही देखील विचारू शकतात की एका सेकंदाचं महत्व. पुन्हा एकदा घडी बाद. यस ही इज गॉन. यस ड्यूज आहे. अप्रतिम यावेळेला आपण पाहू शकतात विकेटचे अक्षरशः पडझड. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. शेवटचे 4 चेंडू अजून देखील शिल्लक स्वरूपामध्ये आपण पाहतोय. प्रताप गायकवाड या ठिकाणी जॉईंट झालेले आहेत. उद्याच्या दिवसामध्ये जरूर भिवंडीमध्ये एक मोठी स्पर्धा आपण पाहू शकतात आणि खूप चांगलं कॉम्प्लिमेंट त्यांच्या माध्यमातून ऐकायला एकंदरीत बघायला मिळते. सचिन डोंगरे
या ठिकाणी जॉईन झालेले आहेत ब्रँड ऑफ पोसाडे, त्यांचे देखील खूप खूप आभार. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर स्कोर कार्ड वर सजलेले आहे 48 रन्स. शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अक्षय शिपटे ची विकेट गेल्यानंतर मात्र धावसंख्येला खेळ टोकले गेलाय पूर्णपणे. सिंगल आणि डबल्स वरतीच समाधान व्यक्त. पुन्हा एकदा गडी गारत विकेटची पडझड. तू चल मैं आया. धन्यवाद डीजे आयाराम गयाराम. हे दृश्य आपण पाहतो एका मागोमागे एक विकेटची पडझड सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. या वेळेला धन्यवाद डीजे. सचिन ठाकूर नावाचा क्वालिटी ब्रँडेड एवन षटकार या ठिकाणी आलाय. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. ही भूमिका सचिन ठाकूर यांच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम चेंडू या वेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. एकदाव जरूर परिपूर्ण. गुंडप्पा फार वेगाने त्या ठिकाणी पोहोचलाय परंतु कलेक्शन चुकीचं. शेवटच्या मोमेंटला क्षेत्र रक्षक रवींद्र राठोड या ठिकाणी चुकी करणार नाहीयेत. धन्यवाद डीजे. 56 धावांचं टार्गेट समोर आहे निर्धारित 6 षटकांमध्ये. जमलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं तसेच युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते आमच्याशी जोडले गेलेले आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. अनु फार्मा प्रीमियर लीग एपीएल खेल महोत्सव सीझन 2 या स्पर्धेच्या माध्यमातून रणरणत आणि रखरखत होणं आहे. प्रणित पाटील ब्रँड ऑफ सातपाड यांचं कौतुक करेन कारण हॉट अलर्ट येणाऱ्या 3 दिवसांमध्ये आपण पाहणार आहोत जे तापमानामध्ये भली मोठी वाढ होणार आहे आणि त्या अनुषंगाने रणरण त्या रखरखत्या उन्हामध्ये अग्निदिव्य पेलणं साधी सोपी गोष्ट नाहीये. परंतु पंच या ठिकाणी हॅट्स ऑफ असेल सलाम असेल कारण खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण मानवी शरीराचा विचार जर आपण केला तर 208 हाडे आणि 630 स्नायूंनी बनलेलं आहे मानवाचं शरीर. आणि म्हणणं सर्व खेळाडूंना हात जोडून विनंती करतोय की या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी प्या. फास्ट फूड जे आहेत
ते शक्य तो खाऊच नका आणि या घरचं जेवण जे आहे जास्तीत जास्त प्रिफर करा, भले मोठी झोप घ्या कारण डिहायड्रेशन होऊ नये या अनुषंगाने। एक क्रिकेटर म्हणून जर तुम्हाला तुमचं नाव मोठं करायचं असेल तर फिटनेस शिवाय ही गेम नाहीये, कारण क्रिकेटमध्ये फिटनेसचं महत्व हे अनन्य साधारण म्हणूनच ओळखलं गेलंय। सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते, 56 धावांचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय, निर्धारित 6 षटकांमध्ये आपण पाहतोय। क्रिकेटचा हा खेळ तुम्हाला सर्वांच्या फाट जिव्हाळ्याचा विषय म्हणून ओळखला गेलाय। या टेनिस क्रिकेटने अनेकांना वेड लावलंय, एक वेळ संपूर्ण दिवस जेवायला मिळाला नाही तरी चालेल, आई वडील रागावले तरी चालेल, सौभाग्यवती रागावली तरी चालेल, शिक्षकांनी थोडाफार मार दिला तरी चालेल, बॉस रागावला तरी चालेल आणि या गर्लफ्रेंड रागावली तरी चालेल, परंतु आधी फक्त आणि फक्त क्रिकेट। असं हा क्रिकेटचं वेड जे आहे ते अथांग आणि ओतपोत फार प्रगल्भ असा खेळ आपण पाहतोय। 120 ग्रामच्या या टेनिस चेंडूने तुम्हाला सर्वांना वेट लावून सोडलंय। सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत जाऊन पोहोचलेला हा टेनिस चेंडूचा खेळ आहे मित्रांनो। सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट, या क्रिकेटने वेट लावून सोडलंय। यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फार वेगाने चेंडू फ्लाइंग स्टार्ट चौकार, यस डिझाय धन्यवाद डीजे। अप्रतिम या ठिकाणी चौकार बघायला मिळालाय, अंकित करकरे यांच्या माध्यमातून फ्लाइंग स्टार्ट, क्वचित असे काही फलंदाज असतात जे पहिल्या चेंडूवर चौकार खेचतात आणि अंकित करकरे त्या मात्र यादीमधील। वीरेंद्र किशन सेवाग असा एक फलंदाज ज्याने वनडे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये 28 वेळा अकीर्तिमान रचला होता आणि या वेळेला अंकित सुपर बॅटिंग, काही विलक्षण फलंदाजी। धन्यवाद डीजे। आणि विश्वचषक 2011 मध्ये उमर गुल आणि वीरेंद्र सेहवाग अशी लढत आपण पाहिली असेल, 5 चेंडू 5 चौकार अगदी पहिल्या षटकामध्ये, असे कितीतरी सामने आपण पाहिले असतील। 28 मार्च 2004 आणि 28 मार्च 2008 अशा 2 दिवसांमध्ये 30 शतक देखील वीरेंद्र सेहवाग याच्या माध्यमातून जरूर बघायला मिळालेत। पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर, पहिल्या 2 चेंडूमध्ये फ्लाइंग स्टार्ट अंकित करकरे याच्या माध्यमातून 2 चौकार, पुन्हा एकदा ऑन साईडला बॅक टू बॅक 3 चेंडूत लागोपाठ पाठोपाठ 3 चौकार। धन्यवाद डीजे। हार्दिक किणी देखील जॉईंट झालेले आहेत, ब्रँड ऑफ सफाळे, त्यांचं देखील लाईव्ह चॅटच्या माध्यमातून खूप सारं स्वागत। अप्रतिम फुटक्या ठिकाणी बघायला मिळालाय, 3 चेंडू 3 चौकार, क्या बात आहे, सुपर बॅटिंग। टेनिस क्रिकेट वर्ल्ड मध्ये आतापर्यंत रेकॉर्ड जर आपण पाहिला, हो हो, यावेळेला पारितोषिक घेऊन बहुतेक आपण पाहू शकतात आदरणीय भावेश मुडली यार यांच्या माध्यमातून थेट कॅश प्राइज। सामना सुरू असताना खेळाडूला सुपूर्त करण्यात आला, एकदा जोरदार टायमचा गजर येऊ द्या, पूर्णपणे क्रिकेटचं फीवर आपण पाहतोय। 3 चेंडू आणि 3 चौकार, क्या बात आहे, हे अनुफार्मा प्रीमियर लीग आहे, ते अशा गोष्टींसाठी तुम्हाला अलाव केलं जाईल, काही हरकत नाहीये। पुन्हा एकदा 4 चेंडू 4 चौकार, सुपर बॅटिंग। धन्यवाद डीजे। 4 चेंडू 4 चौकार अंकित करकरे, सुपर बॅटिंग। 5 वाईल का, 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा फलकावरती सजलेले आहेत, 56 धावांचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय आणि या पहिल्या 4 चेंडूमध्ये 400 चा स्ट्राईक रेट मेंटेन करण्यात आलाय, सुपर बॅटिंग।
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये. फेअर डिलिव्हरी, पाच चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 16 धावा या फलकावर. मला जॉन एड्रिचची आठवण आली. 1965 कॅलेंडर इयर मध्ये लीड्सच्या मैदानात जॉन एड्रिच नावाच्या फलंदाजाने एका कसोटी इनिंग मध्ये 52 चौकार खेचले होते आणि 4 चेंडू 4 चौकार, सुपर बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड अ मिस. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त अखेर झालाय आणि 16 धावा या फलकावर. या ऐकूया सेलिब्रेशन मोमेंट साठी एक कडक सॉन्ग आणि येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद डीजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म जगद्गुरु श्री सच्चिदानंद श्री साईनाथ महाराज की जय. साईबाबांना मानवंदना देणारं गीत डीजे जागृत यांच्या माध्यमातून. एक आस एक विसावा, साईबाबा तुमचा चेहरा रोज दिसावा. आणि खूप छान प्रकारे हे डीजे वादन आपण ऐकू शकतोय डीजे जागृत यांच्या माध्यमातून. फोटो स्वरूपातील चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क, षटकार. धन्यवाद डीजे. 22 धावा फलकावर. मैदानाच्या आतमध्ये तुफान आलंय, मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय, मैदानाच्या आतमध्ये सुनामी आलंय आणि त्या सुनामीचं नाव आहे गुंडप्पा. शका धन्यवाद डीजे. कॅमेरामॅन आपण गणेश पाटील यांना कैद करू शकतात. काही जबरदस्त दृश्य आपण पाहतोय, पूर्णपणे सेलिब्रेशन मोमेंट. काय बात आहे, अशा प्रकारचे कर्मचारी तुमच्या वसाहतीमध्ये असायला हवेत. पूर्णपणे हौशी कर्मचारी आपण पाहतोय आणि या व्यासपीठाला या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून जबरदस्त. गणेश पाटील यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपात चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहू शकतात. तब संख्येचा विचार जर आपण केला तर फलकावर हितेश भोईर आम्हाला सूचित करतायत तब्बल 30 धावा. चला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला पुकार कॉमेंट्री स्टुडिओ मधून. क्यू ए एव्हेंजर्स वर्सेस रायझिंग स्टार्स, दोन्ही संघांचे स्टार कर्णधार आपण विना विलंब टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स अँड ओव्हर दी रोप, चौकार. धन्यवाद डीजे. आनंदाला पारा वार उरलेला नाहीये. बाबू मोगा वीरा यांना देखील आपण पाहू शकतायत. जे कॅश प्राइज आहे ते थेट मैदानाच्या आतमध्ये नेऊन दिलं जात आहे. आनंद गगनाला मावेनासा झालाय. अप्रतिम आसमंत धनांनून सोडलाय दोन फलंदाजांनी. धावसंख्येचा विचार जर आपण केला फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचते 31 35 या ठिकाणी करेक्शन बघायला मिळालंय गुणलेखकांच्या माध्यमातून. 35 धावा विजयासाठी अजून देखील 21 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला गुड डिलिव्हरी यस पंचांच्या माध्यमातून षटक समाप्तीचा इशारा पोहोचवण्यात आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर होतोय आणि या 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावर 35. या धावसंख्येवर येणारी चेंडू शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी केवळ 21 धावांची आवश्यकता. या ऐकूयात एक छोटीशी धून.
धन्यवाद डिझे निकेतन किनी गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेले आहेत. तिसऱ्या षटकामध्ये वेळेला फुलटस बरोबरील चेंडू होता. पंच मात्र आम्हाला सूचित करतायत वी मार वन नो बॉल घोषित करण्यात आलाय. समवेत फ्री हिटचे संकेत देखील दिले जात आहेत. एका साईडने गुंडप्पाला आपण पाहतोय तर दुसऱ्या साईडने अंकित करकरे. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा चेंडू आहे. फलंदाज बाद होणारच नाहीये कारण या आधीचा चेंडू खराब म्हणून घोषित करण्यात आला होता. पंचांच्या माध्यमातून गुड रनिंग बिटवीन द विकेट्स दोन धावा सहजगत्या परिपूर्ण केल्या जात आहेत. तब्बल फलकावरती आपण पाहू शकताय धावसंख्या 38 38 या धावसंख्येवरती फ्लाय झाले मजबूत अवस्थेमध्ये. आतापर्यंत प्रोडक्शन लायन्स संघ आपण पाहतोय. ऑन साइडला पुलचा फटका पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल शकार. धन्यवाद डीजे. स्कोर कार्डचा विचार जर आपण केला तर फार झपाट्याने फ्लाय झालाय 44 आता संख्येवर. विजयासाठी अजून देखील 12 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. क्यू ए एव्हेंजर्स वर्सेस रायझिंग स्टार्स नेक्स्ट मॅच दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल देखील आपण करून घेणार आहोत. विजयासाठी केवळ 12 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला अप्रतिम गुड स्ट्रोक सिलेक्शन. चेंडू मात्र फार वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. धावसंख्या मात्र या ठिकाणी फ्लाय होत असताना थेट जाऊन पोहोचते प्रोडक्शन लायन्स या संघाच्या माध्यमातून. एक नाही दोन नाही पळून किती धावा काढलेल्या आहेत असा प्रश्न जर विचारला गेला तर कुंदन नाईक आम्हाला सूचित करतायत. या वेळेला धावांचा ओघ फारच वाढलेला आहे. कुंदन नाईक आपण धावा दर्शवायचे आहेत या चेंडूवरील. एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा धावा एकंदरीत अंकित केल्या जात आहेत आणि सहा धावांसहित या वेळेला पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर अप्रतिम उचली बघायला मिळाले. 50 धावा फलकावरती सजलेले आहेत. विजयासाठी केवळ 6 धावांची आवश्यकता. चला नाणेफेकीचा कौल आपण करून घेणार आहोत. विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून क्यू ए एव्हेंजर्स आणि रायझिंग स्टार्स या थोडीशी गाई करायची आहे प्लीज. दोन्ही देखील संघांचे संघनायक. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करून घेणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. विजयासाठी केवळ एका धावेचं टार्गेट समोर आहे. स्कोर्स आर लेवल आपण पाहतोय. 55 धावा कर्णधार उपस्थित आहेत. कुणाच्या हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. आदरणीय रायझिंग स्टार्स संघाचे कर्णधार संजय गोडांबे आपण या. कृपया करून टॉस बॉक्स जवळ यायचं आहे विना विलंब. थोडीशी गाई करा प्लीज. त्यांच्या आतमध्ये अगदी जबरदस्त खेळ साकारला गेलाय. प्रोडक्शन लायन्स संघाच्या माध्यमातून विजयाच्या उंबरट्यावरती पोहोचलेले आहेत. जबरदस्त प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये. क्वालिटी गुणवत्तापूर्ण खेळ बघायला मिळालाय. गोलंदाज सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. एका धावेचं टार्गेट हे समोर पाहायला मिळालंय. या वेळेला अप्रतिम कॉंग्रॅच्युलेशन विजयावर शिक्कामोर्तब. चला दोन्ही देखील संघ आपण हस्तांदोलन करून घ्यायचं आहे हँडशेक करून घ्यायचं आहे विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून.
नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय दोन संघांमध्ये. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, यानंतर होणारा सामना. राइजिंग स्टार्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय सुद्धा कळवा प्लीज, विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. आपला जो काही निर्णय आहे आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.